साहेब आपल्याकडे एक एक आश्वासन असंही हवं आहे की कुठल्याही परिस्थितीत हा टाटाचा प्रकल्प होऊ देणार नाही अशी आपण घोषणा करा. संपूर्ण चेंबूरची जनता तुमच्या मागेशी उभी राहील एवढं आश्वासन द्या. एक स्थानिक आमदार, एक स्थानिक आमदार, एक मंत्रिमंडळातले आणि या राज्य सरकारचे जबाबदार तुम्ही एक नेते आहात, माजी मंत्री आहात, केंद्रीय पर्यावरणाबरोबर राज्य सरकार. या ठिकाणी ही जी जनसुनावणी आहे हा अत्यंत संवेदनशील विषय आहे चेंबूरकरांच्या दृष्टिकोनातून. आणि खरं म्हणजे या ठिकाणी आपल्या अध्यक्षतेखाली हे जे सुरू झालेलं आहे तर एवढ्या संवेदनशील विषयासाठी माझा एक आक्षेप हाच आहे की मोठ्या प्रमाणावर जनता येणार, लोकप्रतिनिधी येणार, तर त्या दृष्टीनं या ठिकाणी व्यवस्था व्हायला पाहिजे होती. ती व्यवस्था पहिल्यांदा आपण केली नाही. कित्येक आमचे लोकप्रतिनिधी इकडे तिकडे उभे राहिलेले दिसत आहेत. आता या ठिकाणी सांगण्यात आलं की कोळसा हे अत्यंत घातक असा एनर्जी सोर्स आहे आणि अत्यंत घातक एनर्जी सोर्स वापरू नये, क्लीन सोर्स असावा या दृष्टिकोनातून संपूर्णच जग या विषयाकडे पाहत आहे. या ठिकाणी सांगण्यात आलं की आम्ही बाहेरून कोळसा वगैरे आयात करू वगैरे, परंतु त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते दुष्परिणाम शेवटी होणारच आहेत ना. दुष्परिणामाला तर कोण थांबू शकत नाही. या ठिकाणी जो कोळसा आपण आणणार आहात त्या कोळशाच्या माध्यमातून जे अत्यंत अनिष्ट म्हणजे सल्फर ऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड हे मानवी आरोग्यास अत्यंत अपायकारक असणारे घटक ह्या विघटनापासून म्हणजे कोळशाच्या पासून होतात. आणि ते करत असताना कोळशापासून वीज निर्मिती करण्यासाठी प्रचंड प्रमाणावर पाणी घ्यावं लागतं. आता माझी माहिती अशी आहे की 500 मेगावॅट वीज निर्मिती करण्यासाठी साधारणपणे 2.5 बिलियन गॅलन पाणी लागणार. आता हे 2.5 बिलियन गॅलन पाणी हे तुम्ही उपसणार. आता हे पाणी उपसणार कुठून तुम्ही? तर समुद्रातून उपसणार. ते पाणी उपसताना त्या पाण्यातून किती अंडी माशाची त्या पाण्यामध्ये जातात, किती लार्वा वगैरे असतात त्या किती लार्वा त्या पाण्यामधून जातात किंवा किती मासे त्या पाण्यामधून जातात याचं कुठं पर्यावरणीय दृष्टिकोनातून कुठे अभ्यास झालेला आहे का? आपण अभ्यास केलेला आहे का की अंड्या माशाची अंडी किती नाश पावतात ते? साधारणपणे जो अभ्यास वेगवेगळ्या ठिकाणी केलेला आहे तर हे जे वर्षामध्ये तुम्ही 2.5 बिलियन गॅलन लिटर पाणी वापरणार त्यामध्ये 18 ते 20 लाख माशांचं नुकसान प्रत्येक वर्षाला होतं हे काही ठिकाणी जे संशोधन झालेलं आहे त्या संशोधनामधून हे निष्पन्न झालेलं आहे. आता हे बॉयलर आणि कुलिंग पद्धतीने म्हणजे बॉईल आणि कुलिंग पद्धतीनं तुम्ही हे पाणी वापर करणार आणि परत ते पाणी जर रियूज करत असाल तर ठीक आहे, परंतु ते पुन्हा पाणी हे सोडल्यानंतर समुद्रात सोडल्यानंतर त्याचे दुष्परिणाम किती हे होतात याचा कुठेतरी पर्यावरणीय कुठे अभ्यास झालेला आहे का? या ठिकाणी आता आमदार साहेबांनी सांगितलं की टाटाचा प्रकल्प आहे आणि टाटा इंजिनिअरिंग सायन्सेस ही संस्था या ठिकाणी संपूर्ण अभ्यास वगैरे त्या संस्थेने केलेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे. परंतु सर्व लोकांच्या मनातील शंका निरसन होण्याच्या दृष्टिकोनातून आपण जर दुसऱ्या पर्यावरण अभ्यास करणाऱ्या संस्था असतील त्यांच्या माध्यमातून हा अभ्यास करून हे झालं तर निश्चित चांगलं होईल. आमदार साहेबांनी एक गोष्ट सांगितली की जो एअर क्वालिटी इंडेक्स जो असतो तो चेंबूरचा एअर क्वालिटी इंडेक्स या ठिकाणी आम्हाला प्रेझेंटेशन देताना हे नाही सांगितलं. आम्हाला कोणत्या वायूचं किती प्रमाण आहे हे आम्हाला सांगितलं, परंतु या ठिकाणी एअर क्वालिटी इंडेक्स या चेंबूर परिसराचा नेमका किती आहे हे सांगितलं नाही. पण आमदार साहेब बोलले त्याप्रमाणे की साधारण 200 पर्यंतचा आपण हा इंडेक्स जर धरला तर 200 पर्यंतचा इंडेक्स हा अत्यंत अनहेल्दी असा शास्त्रीय दृष्टिकोनातून स्वीकारला जातो आणि त्याला सिम्बॉलिक म्हणजे रेड झोन वगैरे आपण अशा प्रकारे म्हणत असतो. तर त्या दृष्टीनं या ठिकाणी निराकरण करणं अत्यंत आवश्यक गोष्ट होती, ती या ठिकाणी केलेली नाही. आता हे जे धुलिकण असतात आमचे राजा चौगुली जे बोलले की हे धुलिकण जे हवेमध्ये प्रदूषित करतात या धुलिकणामुळे आज चेंबूर परिसरामध्ये आपण जर पाहत असाल तर छातीमध्ये दुखणं, डोळ्यामध्ये नाकामध्ये चुरचूर करणं, त्यानंतर कफ मोठ्या प्रमाणावर होणं, त्यानंतर श्वसनामध्ये श्वासोश्वास करताना अडथळे निर्माण होणं हे कॉमन झालेलं आहे आणि त्यामुळे
हे जे डॉक्टर आणि हे आपण जर पाहू इकडे की हे नर्सिंग होम्स वगैरे याची संख्या ही प्रचंड वाढलेली आहे आणि तिथे अलोट गर्दी एवढे पैसे देऊन त्या ठिकाणी होणारी अलोट गर्दी ही जर बघितली तर हे दुष्परिणाम जे आहेत हे केवळ या परिसरामध्ये जे हे होतात प्रदूषण होते तर या प्रदूषणामुळे हे संपूर्ण होतात। आता हे राखीचे कण आहेत ज्याला आपण टीएसपी वगैरे किंवा टायनी सॉलिड पार्टिकल्स वगैरे आपण म्हणतो तर ते अत्यंत सूक्ष्म असतात, अत्यंत सूक्ष्म असतात, ते डोळ्याला तुमच्या दिसणार नाहीत परंतु त्याचा प्रादुर्भाव हा संपूर्ण हवेमध्ये पसरलेला असतो आणि त्यामध्ये जी माहिती मिळते त्या कणामध्ये त्यामध्ये सिलिकॉन ऑक्साईड, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, आयर्न, कॅल्शियम, टिटॅनियम, पोटॅशियम, आर्सेनिक, मर्क्युरी, सोडियम सल्फर आणि कमी प्रमाणामध्ये साधारणपणे युरेनियम आणि थोरियम अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे घटक असतात आणि या घटकामुळे जे आरोग्यावर हानिकारक परिणाम होतात या चेंबूरच्या जनतेमध्ये जास्तीत जास्त आहे। चेंबूरमध्ये एवढं मोठं प्रदूषण असताना या ठिकाणी पुन्हा आणखी कोळशावर, आमचा विजेला विरोध नाही, आमचा टाटाला विरोध नाही, टाटा हे नावच असं आहे, अत्यंत विश्वसनीय नाव आहे, त्यांच्याबद्दल आम्हाला काही म्हणणं नाही। आमचं म्हणणं एवढंच आहे की जो एनर्जी सोर्स आपण वापरणार आहात हा सोर्स अत्यंत घातक प्रकारचा सोर्स की जो अत्यंत प्रगत राष्ट्र अमेरिका आहे त्या ठिकाणी पण हा टोटली विरोध चाललेला आहे की हा सोर्स वापरू नका, या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी प्रचंड विरोध चाललेला आहे आणि आपण आता तो सोर्स घेऊन या ठिकाणी जर विद्युत निर्मिती करत असाल तर विद्युत निर्मिती ठीक आहे परंतु लोकांच्या जीवाशी खेळून, लोकांचे मुर्दे पाडून जर तुम्ही वीज निर्मिती करण्याचा चंग बांधलेला असेल तर त्याला चेंबूरची जनता निश्चित मानानं विरोध केल्याशिवाय राहणार नाही असं माझं या ठिकाणी ठाम प्रकारचं मत आहे। धन्यवाद। प्रोसिडिंग त्या ठिकाणी अधिकारी घेत आहेत, सुरुवातीला माननीय श्री चंद्रकांत खंडोरे साहेब, त्याच्यानंतर चौगुले साहेब आणि आता पवार साहेब यांनी अत्यंत चांगले मुद्दे मांडलेले आहेत, त्या सगळ्याचं नोटिंग त्या ठिकाणी केले जाते। आपण जे मुद्दे मांडताय ते नोट करणं हे या ठिकाणी आमचं काम आहे, ते सगळे नोट केले जात आहेत। त्याचबरोबर ह्या प्रक्रियेचा भाग असतो असा असतो की या सगळ्या प्रश्नांना त्यांनी उत्तर देणं अपेक्षित असतं की टाटाने काय केलेलं आहे। आता समजा समुद्रात पाणी सोडलं जाणार आहे, त्याच्यामधून माशांचे अंडे जे येणार आहेत ते नष्ट होणार आहेत, त्याच्यावरती ते काय सोल्युशन आहे, त्यांचं ते सोल्युशन आपण सगळ्यांनी ते ऐकणंही गरजेचं आहे। एकत्रित मुद्दे जे आहेत ते टाटावाल्यांनी नोट करावेत आणि त्याच्यानंतर त्याचं एकत्रित उत्तर द्यावं प्रत्येक मुद्द्याचं। या ठिकाणी डेबी गोयंका, आपलं नाव आणि आपले डिटेल्स द्या। हॅलो, चौगुलेजी जरा बसून घ्या, ऐका त्यांना। हॅलो हॅलो, इथे आम्ही उत्तर ऐकायला बसलेलो नाही, अंडोरे साहेबांनी जे सांगितलंय ते संपूर्ण चेंबूरची जनता मान्य करते आणि मीटिंग इथेच बरखास्त करून टाका, आमची नोंद घ्या। हॅलो चौगुले साहेब, चौगुले साहेब तुमचा मुद्दा नोट केलेला आहे, मध्ये बोलतो त्यांना बोलू तर द्या, डेबीजींना बोलू तर द्या, बोलल्याशिवाय नाही। अंडोरे साहेबांनी जे सांगितलं, पवार साहेबांनी जे सांगितलं ते फायनलच करा, मीटिंग बरखास्त करा, तुम्ही आमच्या सगळ्या जनतेची नोंद घ्या। ठोंबरे जरा शांत बसा, तुमचा आवाज ऐकलाय, पर्यावरणच्या एनजीओ मध्ये काम करतो आणि अंडोरे साहेबांनी जे सांगितलं, अरे एक मिनिट जरा, पर्यावरणाचे ते तज्ज्ञ आहेत, पर्यावरणाचे तज्ञ आहेत, बोलू द्या तुम्ही, देवीजी बोला। पर्यावरणाच्या जरी तज्ज्ञ असले, हॅलो माझं नाव देवी गोयंका आहे, मी पर्यावरणाच्या संस्थेमध्ये काम करतो। हॅलो, तुम्ही कुठले संस्थापक असा, पण आमच्या शेंबूरमध्ये हा प्रकल्प काय लाभता? अहो ते लाभत नाहीये, ते अभ्यास करून सांगतायत, कृपया जरा तुमचा अभ्यास बसून घ्या ना, आपण सगळ्यांचं उभं टाकलं तर कसं होईल, आपण जरा कृपया बसून घ्या ना। आपण पाटील साहेब बोलिये, हे बघा आपण, हे बघा गोयंका चेंबूर मधले आहेत का? चेंबूरमध्ये राहतात काय? चेंबूरमध्ये नाही राहणाऱ्या माणसाला अधिकार नाही इकडे बोलायचा। एक मिनिट जरा शांत बसा, मी ऐकलेलं आहे, जरा थोडा ऐकाल का? स्थानिक नगर सेवक जे आहेत त्यांना बोलू द्या, सुरुवातीला जे आहे स्थानिक नगर सेविका जे आहेत त्यांना कृपया बोलू द्या आणि कृपया आपण सगळ्यांनी बसून घ्या।
पाठवून घ्याल का आपण? ओके मान्य आहे, तुमचं मागणी मान्य केलेली आहे, तुमचं म्हणणं अगोदर लोकांना बोलू देणं जाणार आहे, कृपया आपण शांत बसून घ्या. त्यांनी बोलायचं, बोला बोला मॅडम. जरा आपण बसून घ्या, जरा उभं टाकलं आपण तर काही याच्यातून साध्य होणार नाही. आपण बसा कृपया. सीमा राजेंद्र मौलकर, कृपया बसून घ्या. हे बघा, आपण सगळे प्रतिष्ठित नागरिक आहात. आमची नम्र विनंती आहे माझी की ही आपल्याला सगळ्यांचं म्हणणं ऐकायचं आहे. कृपया बसलात तर ऐकू येईल, नाही तर ऐकू येणार नाही. आपण आता जे असं उभं टाकलं त्याच्यामधून काही साध्य होणार नाही. बोला बोला. मी सौ सीमा राजेंद्र माऊलकर. या वॉर्डची नगरसेविका म्हणजे आज आपण इथे, आज आम्ही येते, आपण सर्व जनसंपर्क ह्या विषयावरती म्हणजे आपण एकत्र आलोत, एकत्र याच्यासाठी आलोत की टाटा पॉवर कंपनीकडून जे प्रदूषण होते त्याच्यासाठी. आणि मी इथे स्थानिक नगरसेविका कंपनीचा ऍड्रेसच मला वाटतं ट्रॉम्बे मुंबई चेंबूर माहुल रोड, म्हणजे जणू काय ते टाटा कंपनीचं माहेरघरच आहे माहुल गाव. आणि गेल्या आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 600 ते 700 मेगावॅट एवढी वीज निर्मिती करण्यासाठी जो कोळसा गेल्या 30 ते 35 वर्षापासून वापरला जातोय त्याच्यापासून चेंबूर परिसरात एवढं प्रदूषण होते. आणि आता इंधनाची बचत किंवा आर्थिक चणचण त्यांची भागविण्यासाठी टाटा कंपनीने 500 वॅट एवढी वीज निर्मिती तयार करण्यासाठी आणखीन कोळसा वापरण्याचं जे धोरण घेतले त्यातून आणखीन प्रदूषण होणार आहे. पण आज आपण सर्वांनी एवढाच मुद्दा उचललाय की त्या 500 वॅट वॅट वीज निर्मितीसाठी जो कोळसा वापरतोय त्याच्यासाठी विरोध करतोय. पण यापूर्वी 30-35 वर्षापासून जो 600 ते 700 मेगावॅट वीज निर्मिती करण्यासाठी जो कोळसा होता त्याच्यातून जे प्रदूषण झाले त्याचा विचार आपण का करत नाही? जर विरोध करायचाच आहे तर मला वाटतं पूर्ण टाटा कंपनी प्रोजेक्ट साठी केला पाहिजे. अन्यथा हा प्रोजेक्ट हा अहवाल आहे सरकार तुमचं आमचं कोणाचंही असलं तरी हा अहवाल पूर्ण होऊन हे प्रोजेक्ट चालूच राहणार आहे. आणि या विजेची आपल्याला आजच्या युगाला गरज आहेच. पण मला वाटतं माहुलगाव अंबापाडा गव्हाणपाडा मंडाळा मानकूर ट्रॉम्बे अशी जी गावं जी त्या कंपनींच्या तोंडाच्या विळख्यात आहेत त्यांच्या शरीरावर याचा जास्त परिणाम होतोय. आता जे साहेबांनी सांगितलं की ते माहुलगावासाठी उपाययोजना काही राबवितात त्यात ते मला वाटतं सौंदर्य प्रशासन मुलांना ड्रायव्हिंग साठी असे प्रकल्प लाभवतात त्यातून शरीरावर होणारे या घातक काही रोग होतात त्याच्यावर काहीच तुम्ही उपचार या करण्यासाठी लोकांना सोयीचं असं काही करत नाही. तुम्ही आवळा देऊन कवळ्या खाण्याचं काम करताय. मला वाटतं दमा आणि कॅन्सर सारखे जे गंभीर आजार होतात त्याच्यासाठी या विभागात टाटा कंपनी जी त्यांची स्वतःची एवढी उत्पन्न काढतायत त्यांनी एखादं मोठं हॉस्पिटल बांधून वार्षिक तपासणी आज आपल्या सर्वांना माहिती आहे की शरीरावर या गोष्टीचा या प्रदूषणामुळे किंवा कोळशाच्या प्रदूषणामुळे जो परिणाम होतोय त्याच्यासाठी एक हॉस्पिटल काढून वैद्यकीय तपासणी कमी दरात किंवा मोफत दरात इकडच्या जनतेला त्यांनी राबवून द्यावी. म्हणजे मला वाटतं जनसुनावणी होऊन आम्ही आता राजकारणात नवीन असलो तरी इथे जे आमच्यापेक्षा सिनियर जे लोक आहेत त्यांनी सांगितलं की जनसुनावणी झाली तरी हे प्रोजेक्ट चालू आहे ते होणारच आहे म्हणून याच्यात साध्य काही होणार नाही. तर खरा न्याय जर आपल्याला पाहिजे असेल तर मला वाटतं हे प्रोजेक्ट सरकारच्या मान्यतेने किंवा आणखीन मोठ्या कंपन्या किंवा मोठ्या व्यक्तींच्या मार्फत प्रोजेक्ट चालूच राहणार आहे. पण त्यातून आपण आपल्यासाठी एकत्र येऊन काहीतरी साधावं. आणि मला वाटतं कंपनीने इथे जे अधिकारी असतील टाटा पॉवर कंपनीचे त्यांनी चेंबूरच्या लोकांच्या शरीरावर होणाऱ्या परिणामावरती परिणाम होतोच आहे. आणि आपण जनसुनावणी करून त्यांचा प्रोजेक्ट आहे ते बंद नाही घ्यायचं. पण तेच सांगितलं मी, विरोध करायचा आहे तर आता जो कोळसा वापरत त्याच्यासाठी का करताय? पूर्ण प्रोजेक्ट बंद करण्यासाठी करा, पूर्ण प्रोजेक्ट बंद करण्यासाठी करा.
काही प्रश्न विचारायचे. हॅलो एक छोट आतापर्यंत त्यांनी कुठले आरोग्य शिबिर घेतले तर ते आतापर्यंत घेणार आहे. आणि आताच्या एवढ्या प्रदूषणामुळे अस्थमा आणि याचे जे मेडिसिन येतात ना तर लोकांच्या शरीरावर त्याचा काहीही याचा परिणाम होत नाहीये. आणि आम्हाला तर तुम्ही इथे रेकॉर्डिंग आहे जे रेकॉर्ड करणार आहे ते तुम्ही जे रेकॉर्डिंग आहे ते तुम्ही वरच्या लोकांना दाखवणार असाल तर त्याच्यासाठी लोकप्रतिनिधी नाही तर आम जनतेसमोर तुम्ही जे काही मांडणार असाल तेव्हा आम्ही या गोष्टीचा हे करू नाही तर आम्ही निषेध करू. कृपया माईक माईक जरा आपण तो बंद पडेल. हॅलो माईक बंद पडेल. आपण सगळ्यांना विनंती आहे जरा थोडस शांतता घ्या. तुम्ही एकाएकाने बोला. कृपया विनंती आहे आपण सगळ्यांनी असं बोललात. हॅलो आपण सगळ्यांनी असं बोललात तर त्याच्यातून काही आयलो पण येणार नाही आणि साध्य होणार नाही. कृपया एकाएकाने बोला. आपण लोकप्रतिनिधी स्थानिक आहात त्यांनी बोलावं. एक मला एक मिनिट इथे आपण सगळे आपले मुद्दे मांडायला बसले आहोत. जर एक मिनिट जरा कृपया जर आपण थोडं जरा मोकळा स्पेस ठेवा ना समोर. आपण जरा सगळ्यांना इथे आपण सर्व आपल्या माझं नाव सुप्रदा प्रकाश वातर्फेकर शिवसेना नगरसेविका. जरा हे बघा याच्यातून काय होतंय बघा. कोणाचंच म्हणणं कोणालाच ऐकू येत नाही. एक सेकंड ऐका. सगळ्यात पहिले इथे आपण जे प्रदूषण बद्दल बोलतोय. एक सेकंड इथे सगळ्यात पहिले आपण इथे चेंबूर बद्दल जे पॉल्युशन होत आहे एअर पॉल्युशन त्याच्याबद्दल इकडे बोलतोय. सगळ्यात पहिले मी इथे सर्वांना सांगू इच्छिते की इंडियामध्ये आपण 46th रँक वर आहोत सगळ्यात पॉल्युटेड सबर्ब चेंबूर म्हणून. आणि मुंबईतले आपण सगळ्यात पहिले पॉल्युशनच्या सबर्ब वर आहोत. म्हणजे तुम्ही इथे विचार करा. इथे RCF आहे, BPCL आहे, HPCL आहे, जर्नल डम्पिंग ग्राउंड आहे, BARC पण आहे. तर तुम्ही मला एक सांगा आपण इथे अजून किती पॉल्युशन करणार आहोत. जर काही इकडे झालं कुठलाही डिझास्टर झालं आपण डोळे मिचक्याच्या आधी आपण हवेत असणार आहे. आपण अक्षरशः हवेत असणार आहे. इथे आपल्याला दुसरी फॅक्टरी का आपला हॉस्पिटल काही नको. पहिले मला सांगा महाराष्ट्र पॉल्युशन कंट्रोल बोर्ड यांनी स्वतः काय केलं आहे. इथे एजिस कंपनी चालते इकडे याच्यात तिथे 50% प्रदूषण माहुल गाव अंबापाडा गावामध्ये आहे. काय केले अजून त्या लोकांनी एजिस कंपनीवर काय केलंय ते एवढ्या बाकीच्या कंपनीज आहेत RCF BPCL आणि बाकीचे राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर या पॉल्युशन बद्दल काय केलंय मला MHCB ने सांगावं. इथे नुसतं आपण नवीन हे करतोय. सगळ्यात पहिले तुम्ही त्यांच्या बाजूने आहात त्या इंडस्ट्रियलाइज बरोबर आहात की आम्ही सामान्य नागरिक चेंबूरकर आणि महाकाळच्या बाजूने आहात हे पहिले आम्हाला इथे स्पष्ट करा. हॅलो एक मिनिट मला प्रदूषण मंडळ एकच विनंती करायची आहे की एवढा तुम्ही इथे हिअरिंग ठेवली आहे पण इथे पंख्याची सोय नाही माणसं इथे बसू शकत नाही त्याची पहिली खरी काळजी घ्यायला पाहिजे होती हे महत्वाचं आहे. त्याच्यात पहिला मी निषेध करतोय. कारण या ठिकाणी प्रदूषण ओकणाऱ्या कंपन्या जे माणूस 50 वर्ष जगायचं ते 40 वर्षामध्ये मरत एवढं मोठं भयंकर प्रदूषण आहे. अशा पद्धतीने आपण मी आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीने कृपया एक लक्षात घ्या. आपल्या भावना आपण अतिशय चांगल्या मांडताय पण कृपया जरा थोडस या परिषदेची इथली स्थानिक आणि पर्यावरणाविरुद्धची काळजी असणारी एक व्यक्ती म्हणून आपण उभी आहे. सर्वात प्रथम मला असं मांडायचं आहे की मगासपासून महाराष्ट्र पोल्युशन बोर्डातर्फे वारंवार सांगितलं जात आहे की टाटाला उत्तर द्यायला अवधी द्या. माझं असं म्हणणं आहे की हे पूर्णपणे चुकीचं आहे कारण त्यांनी त्यांचा प्रोजेक्ट मांडल्यानंतर आमची जनसुनावणी घेतली गेली आहे. त्याच्यामुळे ही जी आहे आमचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी आहे. त्यांचा रिपोर्ट वाचल्यानंतर आम्ही आमचं म्हणणं मांडण्यासाठी तुमच्या समोर आले आहोत. दुसरा म्हणजे मुद्दा असा आहे की टाटा इन्स्टिट्यूटने केलेल्या रिसर्च बद्दल इथे वारंवार सांगितलं गेलंय. मी मुद्दा म्हणून सांगू इच्छिते की हे नैसर्गिक न्यायतत्वाच्या पूर्ण विरुद्ध आहे कारण जी संस्था त्यांची एक भागधारक संस्था आहे ती जर रिपोर्ट बनवणार असेल तर हा रिपोर्ट कधीही इम्पार्शियल असू शकत नाही आणि त्याच्यामुळे हा रिपोर्ट बाजू
ठेवणं अतिशय गरजेचं आहे. दोनच मुद्दे फक्त इथे म्हणते की याच्यामध्ये सांगितले वारंवार की कॉन्झ्युमरच्या ग्राहकांच्या सोयीसाठी आम्ही करतोय हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण त्यांच्या या पूर्ण रिपोर्ट मध्ये त्यांनी कुठेही आतापर्यंत ग्राहकांना कोणत्या मार्गाप्रमाणे ते वीज दिली जात होती, भावाने दिली जात होती आणि नंतर काय त्याला सवलत मिळणार याचा उल्लेख नाही. आणि मगाशी राजा चौधरींनी जे दोन मुद्दे उपस्थित केले तर इथे मिनिस्ट्री ऑफ अफेअर्सनी ऑलरेडी गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की ही जी राख आहे ही कशी वापरली जावी. यांनी अतिशय सुंदर रीतीने त्यांच्या प्रोजेक्ट मध्ये सांगितलं आहे की आम्ही असं करू आम्ही असं करू. सल्फर डायऑक्साईडचं प्रमाण खूप कमी होईल हे अतिशय चुकीचं आहे. कारण सल्फर डायऑक्साईडच्या प्रमाणासाठी जे प्लांट ऑपरेट करायला पाहिजे त्याची किंमत काही कोटींच्या घरामध्ये आहे जी त्यांनी अजिबात तिथे केलेली नाही. फक्त त्यांनी तुम्ही आमच्या सोयीसाठी सांगितलंय की आम्ही समुद्राचं पाणी वापरू आणि हे प्रोजेक्ट करू म्हणून जे शक्य नाहीये. पुन्हा या पद्धतीने जेव्हा कोळसा वॉश करण्यासाठी ते सल्फर डायऑक्साईडचं प्रमाण कमी करण्यासाठी जेव्हा काही प्रोसेस करणार तेव्हा ते पाणी कुठे जाणार याचा यात उल्लेख नाही. शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी उल्लेख केलाय तर आम्ही ब्रिक बांधू किंवा सिमेंट कॉन्क्रीट मध्ये मिक्स करू असं कोणतंही प्रोजेक्ट जवळपासच्या एरियात आहे ही राख कुठे नेली जाणार कशी नेली जाणार ती मध्ये होईल त्यावेळी त्याचे परिणाम काय होणार. त्याच्यानंतर ऑलरेडी या ब्रिक मॅन्युफॅक्चरिंग त्यांचे काही मीटिंग झाल्यात का किंवा सिमेंट मॅन्युफॅक्चरिंगशी त्यांच्या काही मीटिंग झाल्यात का. कोणताही उल्लेख या प्रोजेक्ट मध्ये नसल्यामुळे दाखवलेले आहेत हे पूर्णपणे गाईडलाईन्स आहेत वेळोवेळी सरकारने दिलेल्या त्याच्या अनुषंगाने नाही आहेत. त्याशिवाय त्याच्यामध्ये त्यांनी जे उल्लेख केलेत हे केवळ आपल्यासाठी केलेली आहे आणि असे कोणते प्लॅन ते करू शकत नाही. कारण तसं जर कॉस्ट प्रचंड प्रमाणात वाढणार आहे सल्फर डायऑक्साईड साठी जे वॉश केलं जातं प्रमाण कमी करण्यासाठी त्याच्या प्लॅनची किंमत ही कोटीच्या घरामध्ये जाते त्याच्यामध्ये पॉसिबल नाहीये. त्यांनी असं त्याच्या उल्लेख वरवरचा केलेला आहे जो आपल्याला केवळ फसवण्यासाठी आहे. म्हणून माझं असं म्हणणं आहे की सर्वांनी याच्यासाठी पूर्णपणे विरोध केला पाहिजे. त्याच्यामध्ये हा प्रोजेक्ट चुकीचा कसा आहे हे समजावून देऊन त्याचा अतिशय मोठ्या प्रमाणात त्याच्यातून फक्त पोल्युशन लोकांना त्रास होणं याकडे होऊ शकत नाही. धन्यवाद. हे सगळे मुद्दे नोट करून आपण आता जे मांडलेले आहेत ते आमचेच अधिकारी नोंद करतायत तिथे ते सगळं जे आहे ते नोंद करतायत. एक मिनिट विठ्ठलजी एक मिनिट कृपया लक्षात घ्या आपल्या सगळ्यांना बोलायचं आहे शांतता पाळा. त्याचबरोबर या ठिकाणी पर्यावरणाचे जरी बाहेरचे असले तरी ते पर्यावरणाचे मुद्दे मांडायला आलेले आहेत. ते जबाब नाही द्यायला आलेले ते तुमच्या बाजूने बोलायला आलेले आहेत पर्यावरणाचा अभ्यास करून. विठ्ठल खरटपूर नगरसेवक भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष आहे. या आता प्रोजेक्ट बद्दल विशेष करून आपल्या विभागाचे चेंबूर आमदार यांनी सविस्तर माहिती दिलेली. भारतीय जनता पार्टी या प्रकल्पाला गेल्या 5-7 वर्षांपूर्वी या कोळशाच्या धुळीच्या परिसरामध्ये सर्व पसरलेलं होतं आणि त्यामुळे लोकांमध्ये ज्या पद्धतीने घट झाली होती आणि 10 वेळा जेव्हा टाटा तरी ते भरण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कमी होत गेलं. आता परत 5000 मेगावॅटची वीज निर्माण वापर करणार त्यामुळे या चेंबूरच्या भागामध्ये राहणाऱ्या लोकांचं जीवनमान म्हणजे जीवन फार. आता सध्या मेडिकलचा रिपोर्ट असा आहे की चेंबूर ट्रॉम्बे अणुशक्ती नगर या परिसरात रोग आहे त्वचाचा रोग आहे. म्हणून मला वाटतं ह्या टाटा कंपनीने प्रॉफिट इथे करतात त्या लोकांसाठी काहीच आता सेवा केलेली नाही. फक्त हे प्रॉफिट कमवण्यासाठी या कोळसाचा आणत आहे त्याचा आम्ही विरोध करत आहे. म्हणून आम्हाला असं वाटतं की त्यांनी टाटा कंपनी वीज निर्मित करावी परंतु कोळसा न करता जे यांचा जो प्रमाण वापरून त्यांनी वीज निर्मिती करावी. पक्षाबद्दल मला कार्यकर्त्यांच्या कंपनी विश्वास कंपनी आहे नाश होणार आहे त्याला विरोध आहे. आपण आता इथे दुसराच आम्ही या ठिकाणी आणि नवीन जो प्रोजेक्ट आहे कोळशावर